हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांचा लघु प्रकल्पानं तळ गाठलेला आहे. अनेक गावकऱ्यांनी पाण्याकरता आपली जनावरं देखील विकली आहेत, तर अनेकांनी पाणी नसल्यानं आंघोळ करणं देखील सोडून दिलेलं आहे. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी. हिंगोलीच्या औंढरनगर तालुक्यातील संगनाईक तांडा या गावामध्ये पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये याच गावासह अनेक गावामध्ये जे आहे ते भीषण पाणी टंचाईचं वास्तव निर्माण झालेलं आहे. अनेक वेळा पाणी टंचाई असल्याने टँकरनी मागणी करण्यात आलेली, मात्र अनेक गावामध्ये टँकर अद्यापपर्यंत पोहोचले नाही. आम्ही सध्या हिंगोलीच्या जे संगनाईक तांडा या ठिकाणी आहे, बघू शकता की या ठिकाणी महिला जे आहेत ते टँकरची या ठिकाणी वाट बघत आहेत. मात्र 2 ते 3 दिवसानंतरही या गावामध्ये टँकर येत नाही. टँकर नसल्यामुळे या महिलांना पाण्यासाठी वरवर भटंती करण्याची वेळ आली आहे. मात्र आजूबाजूला विहीर देखील नसल्यामुळे या महिलांना आता पाण्याविनात राहण्याची वेळ आली, घोटभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्यात. काकू मला सांगा, आपण या ठिकाणी हंडे घेऊन आलात, कशासाठी हंडे घेऊन टँकर आले म्हणून? टँकरचा पत्ता नाही, सकाळी 9 वाजल्यापासून थांबलो तिथं, ऊन कळलं काही कळलं झालंय. काय करायचं, पाणीच नाही प्यायला, ढोर वासरं मरायला लागले, काय करायचं? धकवता कसं कसं धकवायचं? आता ते टँकर आलं तर भरतो, भरलं तर भरलं, नाही भरलं तर मग बसायचं तसंच दिवसभर. आंघोळी नाही लेकरायला, काय नाही, बिना आंघोळीचीच लेकर आहेत. आता इथंच खेळू लागले लेकर, बिना आंघोळीची, ऊन कळणं, ताण कळणं, त्याच्यामुळे इथंच थांबावं लागतं. यायला टँकर म्हणून कसं धकवा सर? 5 किलोमीटरहून आणि डोक्यावर 2-3 भांडे आणावं, आंघोळ करावं बाजावर बसून, आणि तेच पाणी ढोरा वासरायला पाजावं, सारून काढावं, ते अडचणी आहे. पाण्याचे लईच काय त्रास झाले सर, 2-3 दिवसानं एकदा काय टँकर येते आम्हाला. ते पाणी कोणाला भेटते, कोणाला भेटते? माणसं असलं की पाणी, काम सोडून आम्ही पाण्यासाठी दिवसभर इथं बसावं लागतं. या गावामध्ये टँकर येतं, मात्र टँकर जे आहे ते 2-3 दिवसानंतर येतं. यामुळे या टँकर जर आलं तर गावातील अनेक घरांना पाणी मिळत नाही. यामुळे आता या गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. नेमकं प्रशासन करतं तरी काय, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय. कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.